नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज और मैं आपके साथ हूँ शीतल खलसे। एक नजर डालते आज के हेडलाइंस पर। वाड़ी के अम्बेडकर नगर में जल समस्या बरकरार, 10 दिन के बाद टैंकर से हो रही जलापूर्ति। नगर परिषद मुख्याधिकारी अध्यक्ष ने अब तक जल समस्या वाले नगर को नहीं दी भेंट, नागरिकों ने जताई नाराजगी। मुख्यमंत्री के जिले में भारी जल समस्या, पानी के लिए लोग दर दर भटक रहे हैं। देखिए सौरभ पाटिल की रिपोर्ट। नमस्कार, मी सौरभ पाटिल, WH न्यूज मध्ये आपण स्वागत करीत आहे। आज WH न्यूज टीम पोहोचली आहे वाडी स्थित आंबेडकर नगर मध्ये। इथे पुष्कळ दिवसापासून सतत पाण्याचा भीषण पाणी टंचाई चालू असून इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाण्याची टंचाई चालू आहे। आपण बघू शकता इथे किती ड्रमाची कत्रे इथे लागून आहे आणि किती ढवळ पाणी इथे साचून ठेवलेलं आहे। तसेच इथे नागरिकांना त्रास होत आहे, त्यामुळे पाणी नेण्यात त्रास होत आहे, त्यामुळे त्यांनी पंप लावून ठेवलेला आहे। आपल्यासोबत किती नागरिक इथे उपस्थित आहे व सगळे आपण जाणून घ्या इथले स्थानिक नागरिकांची काय प्रतिक्रिया। सर काय सांगा? मी प्रकाश सोंडके वाडी, इथे मी 81 पासून राहतो, परंतु अशी कधी पाणी टंचाई पाहिली नाही साहेब। 10 दिवसानंतर जे टँकर येतोय, लोकांचे जीव गेलेत, दूषित पाणी लोकांना पाहतात काय सरकार। 1 महिना मी दिवाळीपासून चालू आहे नाटक, 6 महिन्यापर्यंत नळ नाही घरी कुणांच्या। 10 दिवसानंतर टँकरचं पाणी येतो वाडीमध्ये, लोकांचे घर तोंड रम आहेत, आंघोळीला पण नाही, भांडे घासायला पण नाही, कपडे धुवायला पण नाही, प्यायचं पण विकत आणतो आम्ही। MIDC आणतो 5 रुपये कॅन, 30 रुपयाची कॅन पाणी आम्ही विकत आणतोय, अशी या गावाची परिस्थिती करून ठेवली आहे। टँकरचं पाणी 10 दिवसानंतर 12 दिवसानंतर 11 दिवसानंतर टँकरचं लागतो, फक्त प्रत्येकांच्या घरी 2 किंवा 3 ड्रम राहतील, पाणी पुन्हा खाते, अशी स्थिती करून ठेवली वाडीमध्ये आमच्या लोकांची या नोकरनी। बिलकुल नगरपंच लक्ष नाही, मेले नगरपंच लोक सर्व तो पूर्ण इथलं कार्यकारिणी काय आणि ते मेंबर काय कोणी ढुकून पाहत नाही, आंबेडकरमध्ये येते नाही। एवढा चुनाव लोकसभेचा चुनावमध्ये 1 BJPचा कार्यकर्ता वाडीपुरसात आलेला नाही, त्याला माहिती पूर्ण महिला चिडल्या होत्या की कोणाला मारून टाकतील, तलवार घेऊन लोक उभे होते, पाणी फक्त पाणी पाणी द्या, पण कोणी पाणी दिलं नाही वाडीमध्ये। अशी परिस्थिती आमच्या वाडीमध्ये झाली आहे, बघा पूर्ण दूषित पाण्यामुळे लोक जगून राहिले, 7 लोकांचे बळी गेले त्या पाण्यामुळं, आणि परिस्थिती पण कशी निर्माण झाली वाडीमध्ये। ही बिमार आता लागण आहे, लोकांना पिल्याची लागण झाली आहे, घरोघरी बिमार लोक पडले, कोणा पिलिया कोणा कावी कोणत्या 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 अशा बिमार ताप आणि बुखारान पडलेले लोक आहेत। हे आमच्या गावातल्या अशा फिरतात, अशा सांगतात त्या घरी बिमार आहेत, त्या घरी बिमार आहे, कोणी उष्णघाताने मरतात, कोणी बिमारीने मरतात, कोणी उन्हाने मरतात, डंगाचं पाणी लोकांना पिण्यास नाही आहे। तुम्ही बघितल्याप्रमाणे इथे बघू शकता की किती नागरिकांना इथे दुःख कोसळून राहिलेलं आहे, किती विधायक परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। नुसतं ते पाण्याच्या प्रश्नामुळे इथे किती गंभीर बाब इथे निर्माण झालेली आहे, निसर्गाची एक पाण्याची एक वस्तू आहे, त्यामुळे किती भरपूर प्रमाणात इथे त्रास आहे। आपल्यासोबत काही अजून नागरिक इथे उपस्थित आहे, काही आईताई महिला इथे उपस्थित आहे, आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। पाण्याचाच प्रॉब्लेम आहे खूप, ह्या याच्यामुळे आम्हाला ह्या बिमाऱ्या होतात, ह्या पिल्या होत आहे, आणि त्याच्यामुळे खूप त्रास आहे आम्हाला। 2-3 दिवस आम्ही आंघोळ नाही करत, आणि त्यामुळे कोणी कामाला जातात बिचारा, त्याला पाणी नाही, आम्ही विकत पाणी आणून राहिले, रोज 2 कॅना 40 रुपयाच्या, त्यामुळे आम्हाला खूपच त्रास आहे। माझंही तोच म्हणणं आहे सर, का आम्हाला दिवाळीपासून नळच नाही येत, पेरण्याचाही मी पाणी नाही मिळत, आम्ही विकत घेऊन आणतो, आणि वापरीला पण पाणी मिळत नाही, डबल ड्राम लावलं तो पण आम्हाला भरून देत नाही, जितके असले तितकेच भरा म्हणून असे म्हणून राहिले, तर आम्ही काय करावा, तब्येत खराब राहते किंवा कुठं जावं लागते आपल्याला, तर हे दिक्कत येतात मग वेळेवर। तर बघू शकता तुम्ही किती भीषण पाणी टंचाई इथे निर्माण झालेली आहे, आणि या पाण्या समस्यावर कोणाचा तोडगा नाही आहे। आपण आणखी एक इथे युवक उपस्थित आहे, आपण त्यांना जाणून घेऊ, त्यांच्याशी जाणून घेऊ की पाणी समस्यावर काय काय समस्या निर्माण झाली। सर कावीळ रोग पटकी होऊन राहिली, विषमजोर होऊन राहिला आहे, उष्माघात होऊन राहिलेला आहे, 2-3 दिवस पाणी भेटत नाही, 8-8 दिवस पाणी भेटत नाही, कपडे पहा आमचेवाले, आम्हाला कपडे घ्यायला पाणी नाही, प्याले पाणी नाही बरोबर, आम्ही प्याले पाणी विकत आणतो, त्यासाठी पाणी विकत आणून राहिले। हा सर, लोक येथील नागरिक पाणी प्यायसाठी विकत घेऊन राहिलेले आहे, यांच्याकडे पाण्याचा खूप मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। 5 रुपयाला 20 लिटर पाणी मिळत आहे, ते बी ATM तिथं जलशुद्धीकरण संयंत्र लागलेलं आहे, तिथून आम्ही पाणी आणतो, आणि तेही पण मिळत नाही, ते पण लाक लावून केले जाते,
आणि तिथून मालूम आहे इथे इथे ₹5 मध्ये 20 लिटर पाणी घेऊन राहिलेले आहे लोक, आणि त्यामध्ये पण लोकांना खूप पुष्कळ परिश्रम करावा लागून राहिलेला आहे, आणि तेव्हा पण लोकांना पाणी मिळू राहिलेलं नाही आहे. आणि तसेच एकीकडे नगर परिषद सांगून राहिलेली आहे की 100 100 एका दिवशी आम्ही टँकर वितरित करून राहिलेलो, मग हा पाणी जाते कुठं, पाण्याचा पैसा जाते कुठं, या पुष्कळ घोड झालेला हा पुष्कळ एकरामध्ये 10 दिवसाच्या पहिले कधी टँकर आलाच नाही, 10 दिवसापहिले कधी टँकर येतच नाही. आज नंबर तिकडला, आजचा नंबर इकडला असे सांगतात फक्त. आम्ही त्या मेंबर लोकांच्या घराकडे जातो, टँकर कधी येत नाही. 9व्या 10व्या दिवशी टँकर आमच्याकडे येतो, पण 10व्या दिवशी पाणी समजा गरीब लोक आहेत, सर्व आंबेडनगरामध्ये कष्टकरी लोक आहेत, 2 ड्राम लोकांच्या घरी 3 ड्राम 4 ड्राम असते, परंतु 10 दिवस पाणी पुरेल का? कुटुंब 6 लोकांचा 10 लोकांचा परिसर आहे. तुम्ही ऐकल्याप्रमाणे नागरिकांनी सांगितलेलं आहे इथे की आपले ते काम व कर्तव्य सोडून कशा प्रकारे ते मेहनत करून पाणी गोळा करून राहिलेले आहे. आणखी आपल्यासोबत काही महिला उपस्थित आहे, आपण जाणून घ्या त्यांचं मत काय. आमच्याकडे पाणी मिळत नाही आहे, आणि ते पण 15 दिवसातून 10 दिवसातून एकदा टँक येते, त्याच्यातही पाणी व्यवस्थित राहत नाही. पिण्याचं पाणी अजिबात नाही आहे आमच्याकडे. विकत पाणी आणतो आम्ही, 10 रुपयाची 1 कॅन पाणी मिळते, ते पण पूर्णपणे मिळत नाही. पाऊन टँक पाणी मिळते, आणि ते पण म्हणजे गर्दी असते तिथे, कधी लवकर बंद होते, कधी पाणी संपून जाते. आम्हाला कामधंदे टाकून शनी पाण्यासाठी फिरावं लागते, नाहीतर मग 30 रुपयाचा 1 ड्रम ह्या प्रति आम्हाला विकत पाणी आणावं लागते. जर आम्ही गरीब लोक आहो, आम्ही जर 30 रुपयाचा 1 ड्रम पाणी आणलं तर आमचा परिवार असला तर आम्ही काय करा. पाणी येणारं चांगलं पाणी आहे का? दूषित आहे. पाणी स्वच्छ नाही आहे, जसं पाहिजे तसं नसते. पण आम्हाला मग याच्यात तुरटी वगैरे पावडर टाकून आम्हाला मग पाणी मग नाही असलं तर मग आम्हाला हेच पाणी वापरावं लागते, प्याव पण लागते, स्वयंपाक पण करावं लागते. मी बघितल्याप्रमाणे इथे किती गंभीर बाब चालू आहे. 3000 रुपये महिन्याच्या हिशोबाने नागरिक इथले पाणी घेऊन पिऊन राहिलेले आहे, आणि इथे पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच आपल्यासोबत आणखी उपस्थित आहे, आपण जाणून घेऊ त्यांचं मत काय पाण्याविषयी. पाणी पाणी भेटत तसं नाही, मग एमआरडीसीतून आणतो किंवा मग तितक्या दूरून काही पैसे द्यावं लागते. ठीक आहे, आपलं तो अच्छा नाही मिळ रहा, लेकिन 10 दिन के बाद 15 दिन के बाद पाणी मिळता, लेकिन अच्छा नाही मिळता. सिर्फ वो कपडे धोने के लिए, ऐसा नहाने के लिए भी थोडा आंख हो जाता है, अभी नहा लो तो थोडा गंदाही पाणी आ जाता है, लेकिन वो भी 10 दिन के बाद 11 दिन के बाद टँकर आ जाता है. मी काय म्हणतो, मी 70 वर्षाची बाई, माझ्या घरी पाणी आणणार कोणी नाही, माझा मुलगा बिमार, माझा मालक लकव्यान मारलेला आहे, तरी पण मी माथारी बाहेर राहून मी 2 गुंडे इकून पाणी तिकून पाणी, आणि आम्ही हेच पाणी वापरतो. मोरोच्या वाच असं वाटतं की आत्महत्या करावं या पाण्याविषयी, इतका दिमाग खराब होऊन गेला आमच्या पाण्याविषयी. खरंच ना, खूप लडकुंड्या जीव येऊन जाते, घरी नाही तर का आता मी म्हातारी बाई कुठं जाऊ, पण पाणी तर आला तिकून तिकून पाणी भरायला ते कसं पाणी नाही राहा. किती दिवस झाले आता नळ नाही येऊन राहिले, दिवाळीच्या पण 4-5 महिने झाले नळ नाही काही नाही, हे बोरिंग अशी होते आणि नळ नाही टँकरचं बरोबर. 8-10 दिवसानं टँकर येते, हां 15-15 दिवसानं तर कसं पाणी पुरवा, तेवढं पाणी प्यायचं पाणी कुठून आणायचं. हो, मैं चैनलाल शिवने, महात्मा फुले चौक, आंबेडकर नगर, कंट्रोलवाड़ी, नागपुर. हमारे इधर तो नल ही नहीं आते, वो 6 महीने से नल नहीं आ रहे, और पानी की इतनी समस्या है कि टैंकर भी 15 दिन के बाद में आते, पानी भी अच्छा नहीं आ रहा है. पानी के पीने के लिए अपन ले के लाना पड़ता है पानी, इतनी समस्या है कि टैंकर अभी आते भी है तो 12-13. आज WH News Channel के माध्यम अपना सांगू इच्छितो, मागिल 4 ते 5 महीन्यापासून पाणी टंचाईची समस्या फार बिकट आणि फार विदारक रूप घेत चाललेली आहे. पण कुठेतरी नगर प्रशासन अधिकारी पदाधिकारी ह्या आपली जबाबदारी झुंगारून वार्डामध्ये साधा दौरासुद्धा करत नाही. वाडीतील नगराध्यक्ष असो की मुख्याधिकारी साहेब असो, यांनी आतापर्यंत आंबेडकर नगरचा साधा दौरासुद्धा करून बघितलेली नाही की आंबेडकर नगरची पाण्याच्या संदर्भामध्ये काय स्थिती निर्माण झालेली आहे. 2016 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणी पुरवठ्याची योजनेचं काम सुरू करण्यात आलेलं होतं, पण राज्य सरकारने त्या लोकांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले नाही, म्हणून ठेकेदाराने फार संत गतीने काम सुरू ठेवलं. त्यामुळे 16 पूर्ण गेला, 17 पूर्ण गेला, 18 पूर्ण गेला आणि 19 लागला. जे काम 18 महिन्यामध्ये पूर्ण काम करायचं होतं ते या ठिकाणी या लोकांना 3-3 4-4 वर्ष लागत आहेत. मला विचारसं वाटते आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातील अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्या, मुख्यमंत्री साहेबांना, येथील स्थानिक आमदारांना, येथील अध्यक्षाला, की वाडी नगर परिषदमध्ये आपले सरकार
महाराष्ट्र मध्ये आपली सरकार इथे पालकमंत्री सुद्धा आपलेच मग त्यामुळे इतकं सगळं काही आपलं असताना सुद्धा आपण पाणी पुरवठ्याच्या संदर्भात गंभीर का नाही आपण का म्हणून त्या लोकांना निधी दिली नाही आणि निधी दिली नाही त्याच्यामुळे निधी दिली नाही त्यामुळे येथील पाणी पुरवठ्याची योजना ही फार मोठी खोळंबलेली आहे। ही कधीपर्यंत जर ही पाणी पुरवठा योजना 16-17 जर सुरू झाली असती लोकांना जुन्या कनेक्शनवरून लवकर नवीन लाईनवरून कनेक्शन शिफ्ट झाली असते तर आज ही पाण्याची विदारक परिस्थिती निर्माण नसती झाली। हे पाणी आम्हाला जरी टँकरच्या माध्यमातून वेळोवेळी तो पाणी पुरवठा होत असेल पण हा पाणी पुरवठा पुरेसा नाही कारण हा 14-15 दिवसांनंतर इथे पाणी पुरवठा होऊन आला। येथील आंबेडकर नगरमध्ये भरपूरचा वर्ग हा मोलमजुरी करून आपल्या उदरनिर्वाह करत असतो। नागरिकांपुढे फार मोठा प्रश्न असतो की त्यांनी काम कसं करायचं आणि त्यांनी पाणी भरासाठी सुट्टी मारून घरी राहायचं का कारण सुट्टी जर मारली तर त्यांची ड्युटी चालली जाते त्यांची रोजी चालली जाते तो एक फार मोठा विदारक प्रश्न निर्माण झालेला आहे। पाणी पुरवठा विनावरून आम्हाला देण्यात येऊन राहिला पण विनाचं पाणी हे अशुद्ध माध्यमातूनच पाणी पुरवठा आपल्या ठिकाणी या ठिकाणी वाढीला होत आहे त्यामुळे जवळपास 3 ते 4, 5 ते 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। पाण्यामुळे कावीडसारखे भरपूरचे आजार होऊन आले फक्त कावीडच नाही तर पाण्यामुळे निरनिराळ्या आजारांची साथ आमच्या आंबेडकर नगरमधील परिसरातील लोकांना फार मोठ्या प्रमाणात होत आहे। इतर ठिकाणी विहिरीमध्ये पाणी विहिरीमध्ये वेण्याचा टाकी पाण्याच्या माध्यमातून इतर ठिकाणी पाणी पुरवठा होऊन आला पण वाडीमध्ये कुठेच विहीर नाही त्यामुळे लोकांना ड्रॅमच्या माध्यमातूनच दिवस रात्र जागत रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत जागत पाणी आम्हाला घ्यावं लागून आलं। या ठिकाणी हे सरकार हे शासन हे खूप उदासीनतेने काम करून आली नागरिकांच्या प्रश्नांकडे हे अजिबात गंभीरतेने लक्ष देत नाही आहेत त्यामुळे पाण्याच्या संदर्भामध्ये फार मोठी नुकसान या ठिकाणी होत आहे। अंबाझरीचं पाणी फक्त नाव मात्र सुरू झालेलं आहे पण वास्तविक पाहता अंबाझरीचं पाणी हे आंबेडकर नगरमध्ये फक्त 10% नागरिकांना जर मिळत असेल इतर ठिकाणी अंबाझरीचं पाणी पोहोचून नाही राहिलेलं आहे कारण ती जी टाकी जी 11 ते 12 फूट लेवलपर्यंत भरायचे ती फक्त 5 आणि 7 फुटापर्यंत भरून आले यांचं लाईन जोडायचं काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे भरपूरच्या गंभीर समस्या आहेत। मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण नागरिकांच्या माध्यमातून इतकं सांगू इच्छितो धन्यवाद। हे होते आपल्यासोबत नगरसेवक आशिष भाऊ नंदागवडी। आपण जाणून घेतले इथले गंभीर पाणी समस्याचे लोकांसंदर्भात समस्या मुख्यमंत्र्याचे शहर लागून असलेला हा वाडी शहर जिथे गंभीर प्रमाणे इथे पाण्याच्या संदर्भात इथे गंभीर समस्या चालू आहे त्या समस्यावर सरकार असफल राहण्याचं इथे कुठेतरी आपल्याला दिसून राहिलेलं आहे। मी सौरभ पाटील। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। आप हमारी न्यूज़ www.worldhindinews.in पर भी देख सकते हैं।